येत्या एक दोन दिवसात महाविकास आघाडी आणि महायुतीचं जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता आहे मात्र निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढताना दिसते या इच्छुकांना यंदा संधी मिळणार की त्यांच्या जागी दुसऱ्या कुणाची वर्णी लागणार हे जागा वाटप जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होईल दरम्यान विधानसभेच्या निमित्ताने आपण महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विदर्भातील रामटेक विधानसभा मतदारसंघाबद्दल जाणून घेऊया रामटेक विधानसभेचा इतिहास काय आहे तिथले प्रश्न कोणते आणि रामटेक मध्ये सध्या कुणाची किती ताकद आहे या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून शोधण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आलेख चाळके रामटेक विधानसभा मतदारसंघ हा रामटेक लोकसभा मतदारसंघात मोडतो दोन हजार मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनुसार रामटेक विधानसभा मतदारसंघात नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुका रामटेक तालुका आणि मौदा तालुक्यातील निमखेडा महसूल मंडळाचा समावेश होतो एकोणविशे नव्याण्णव पासून रामटेक विधानसभेवर शिवसेनेचं वर्चस्व होतं एकोणवीसशे नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार नऊ असे सलग तीन टर्म या ठिकाणी शिवसेनेच्या आशिष जयस्वाल यांनी विजय मिळवला त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मल्लिकार्जुन रेड्डी यांनी शिवसेनेच्या आशिष जयस्वाल यांचा बारा हजार एक्याऐंशी मतांनी पराभव केला होता पुढे दोन मध्ये भाजप शिवसेना युतीत रामटेक मतदारसंघातून पुन्हा भाजपच्या मल्लिकार्जुन रेड्डी यांना तिकीट देण्यात आलं यावेळी आशिष जयस्वाल यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि या निवडणुकीत त्यांनी चोवीस हजार चारशे तेरा मतांनी लीड घेत रेड्डींचा पराभव केला त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी आशिष यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केलाय विशेष म्हणजे त्यांना शिवसेनेकडून रामटेकची उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे मात्र आशिष जयस्वालांच्या उमेदवारीला भाजपच्या मल्लिकार्जुन रेड्डींनी विरोध दर्शवत पक्षविरोधी वक्तव्य केल्यानं त्यांच्यावर सहा वर्षांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे रामटेक या गावाला ऐतिहासिक महत्व तर आहेच शिवाय हे पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे या ठिकाणी एका उंच डोंगरावर प्रभू श्रीरामांचे सुमारे सहाशे वर्षे जुने मंदिर आहे मिळालेल्या माहितीनुसार राम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते त्यामुळे या भागाचं रामटेक असं नाव पडलं नागपूरपासून पन्नास किलोमीटर अंतरावर हे शहर वसले रामटेक पासून काही अंतरावर रामधाम हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे पर्यटन हे रामटेक विधानसभा मतदारसंघातील लोकांच्या उपजीविकेचं प्रमुख साधन आहे इथले प्रसिद्ध मंदिर खिणसी तलाव पेंच व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी दरवर्षी अनेक पर्यटक येत असतात त्यामुळे इथे मंदिराचा विकास आणि रस्त्यांचा मोठा प्रश्न आहे काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रामटेक विधानसभेतील दोन हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन केलं यात खिणसी पूरक कालवा सालई माहुली पूल पाली घाट रोहणा वाघोडा पूल मनसर माहुली रस्त्यांचे रुंदीकरण आणि रामटेक रामटेक बस स्थानकाचे नूतनीकरण पंचायत समिती प्रशासकीय इमारत देवलापार तहसील कार्यालयाची नवीन इमारत इत्यादी कामांचं भूमिपूजन करण्यात आलं त्यामुळे ही कामं रामटेक विधानसभेच्या विकासाला नक्कीच पूरक ठरतील शिवाय इथली जनता या कामांची परतफेड करण्याची शक्यता नाकारता येत नाही महाविकास आघाडीमध्ये रामटेक विधानसभा मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे जाणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असल्यानं उबाठा गट इथे दावा करू शकतो असं झाल्यास उद्धव ठाकरे रामटेक मधून कुणाला उमेदवारी देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे शिवाय तीन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर आणि एकदा अपक्ष म्हणून निवडून आलेल्या आशिष जयस्वालांपुढे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा टिकाव लागणार का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे दुसरीकडे काँग्रेसमधील उमेदवार सुद्धा रामटेकमध्ये लढण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी झाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढलाय त्यामुळे आता रामटेकच्या जागेवरून महाविकास आघाडीत घमासान होण्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीमध्ये रामटेक मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जाणार आणि महायुतीच्या उमेदवारासमोर आघाडीच्या उमेदवाराचा निभाव लागणार का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद